श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री फ्री फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। जर त्यांना उमेदवारी मिळाली तर तालुक्यामध्ये प्रतिस्पर्धेमध्ये वाढ होते, काय वाटतंय? प्रतिस्पर्धी कोणी जरी असला तरी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे। आणि प्रतिस्पर्धी कोणी जरी असला तरी तालुक्यातली जनता ही ज्या उमेदवाराला स्वीकारेल तो या तालुक्याचा आमदार होईल। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जे काय विकास कामं आम्ही ह्या तालुक्यामध्ये केली, जे काय प्रेमाचे संबंध वल्लभ शेठ बेनके साहेबांनी आणि मी आम्ही या तालुक्यामध्ये निर्माण केली, जे काय आम्ही गावोगावी संघटन उभं केलं, विरोधी पक्षाचे लोक जरी आले तरी त्यांच्याप्रती मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे, या सगळ्या लोकांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे राहील आणि बहुसंख्य मताने हा माझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी भावना आहे। महायुतीमधल्याच आज तुमच्या सहकारी आशाताई बुचके यांनी पण फॉर्म आज भरलेला आहे। आशाताई गेले 3 टर्म निवडणुकीसाठी ते आजमावत आहेत, म्हणून त्यांना आमदार व्हायचंच अशा प्रकारची त्यांची भावना आहे। मला याची कल्पना आहे, महायुती जरी असली आणि महायुतीतले एखादा घटक जरी ते उमेदवारी अर्ज भरत असेल तरी ह्या तालुक्यातली भारतीय जनता पार्टी असेल, ह्या तालुक्यातली शिवसेना असेल, ही महायुतीचा धर्माचं पालन करतील आणि सगळे आम्ही एकजुटीने एक पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून आम्ही यश प्राप्त करू। पण महायुतीच्या वरिष्ठांनीच सांगितले फॉर्म भरायला, हे बघा त्याच्याबद्दल मला माहीत नाही। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक प्रत्येक पक्षाच्या लोकांनी नेमलेले आहेत। जे काही निरीक्षक नेमलेले आहेत त्यांनी माझी भेट घेऊनसुद्धा गेलेले आहेत। महायुतीचा अधिकृत उमेदवार घड्याळ या चिन्हावरून अजितदादा पवार आणि सुनील तटकरे साहेबांनी कालच माझ्या नावाची घोषणा केलेली आहे। त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी माझ्याकडे AB फॉर्मसुद्धा दिलेला आहे। म्हणून महायुतीचे सर्व जे घटक पक्ष आहेत ते सगळे आम्ही एकत्रित बसून पुढं एक समन्वयाने मार्ग काढण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करू। भारतीय जनता पार्टीचे जरी काही जण काम करत असेल त्यांना आम्ही सामावून घेऊन त्यांच्याबरोबर समन्वयाने चर्चा करून पुढे जाण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करू। ताहींना आता कुणी सांगितलं काय सांगितलं त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, म्हणून त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही तिघाही एक दिलाने काम करत होतात, मग हा प्रश्न वरती जाण्यापेक्षा तुमच्या तालुका पातळीवरती बसून मिटला नाही का? कसं आहे, याच्या आधीच्या टर्मला शरददादा आमदार होते आणि त्यांना असं वाटतं की मी पुन्हा एकदा आमदार व्हायला पाहिजे। आशाताई 3 वेळा निवडणुकीला आजमावत आहेत, त्यांनाही वाटतं की मी आमदार व्हायला पाहिजे। आणि जेव्हा शिवाजीदादा आडरराव पाटील निवडणुकीला उभे होते तेव्हा तर शरददादा डायरेक्ट म्हणायचे ही महायुती फक्त ह्या निवडणुकीपुरतीच आहे, एकदा निकाल लागला का आमची महायुती राहणार नाही असे ते जाहीर बोलायचे ना। म्हणून ते आता काय करतील, त्यांची जर महत्त्वाकांक्षा असेलच तर मी ते रोखू शकणार नाही ना। पूर्वी महाविकास आघाडी होती तेव्हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना असे एकत्रितही होते ना, तेव्हा पण शरददादा महाविकास आघाडीमध्ये होते। अशीच जर महाविकास आघाडी जरी कंटिन्यू झाली असली तरी ते निवडणुकीला उभेच राहिले असते। शेवटी त्यांची इच्छा आहे, त्यांचे महत्त्वाकांक्षा आहेत, म्हणून त्याच्याबद्दल एक व्यक्ती म्हणून मी काय तर बोलू तो शकत नाही ना। देवराम लांडे सुद्धा इच्छुक आहेत, तेही फॉर्म भरणार आहे। हो, मग ह्या तालुक्यात असे अनेक इच्छुक आहेत आणि प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार आहे, त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षाकडे तिकीट मागण्याचा अधिकार आहे, पक्षाचं तिकीट नाही मिळेल तर अपक्ष उभे राहण्याचा अधिकार आहे। माझ्या सगळ्या उमेदवारांना ते शुभेच्छा आहे। उद्या कदाचित प्रकाश शेठला, भानुदास शेठला, संभाजी शेठला वाटलं की मलाही आमदारकीला उभं राहायचं तर ते पण उभं राहू शकतात, एखाद्या पक्षाकडं नेत्यांकडं तेही तिकीट मागू शकतात। म्हणून कोणकोण उभं राहील, कोणकोण तिकीट मागेल, काय काय होईल हे 4 तारखेच्या माघारापर्यंत एकतर स्पष्ट होईल। आणि जरी ते उभे राहिले आणि जरी ते निवडणुकीला सामोरे गेले तरी मला विश्वास आहे या जुन्नर तालुक्याच्या जनतेवर, हे प्रत्येक गावातले
बहुसंख्य लोक माझ्या पाठीमागे उभे राहतील आणि मला तो आशीर्वाद देतील. सुशील शेरकरे नेम मूळ पक्ष सोडून आता तुमच्या ओरिजिनल पक्षामध्ये प्रवेश केलाय, कसं पाहता तुम्ही याकडे? नाही, आता ओरिजिनल पक्ष, डुप्लिकेट पक्ष, कुठला पक्ष आहे याची व्याख्या प्रत्येकाची आता वेगळी वेगळी आहे. म्हणून मी तर असं म्हणेल, आमचा जो पक्ष आहे हा पवार कुटुंब आमचा पक्ष आहे, म्हणजे माझा पक्ष. आणि पवार इकडं पण आहेत आणि इकडं पण आहे, म्हणून दोन्ही पक्ष हे माझेच पक्ष आहे असं मी मानतो. कारण दोन्ही पवारांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे 100% राहणार आहे हे मी ठामपणे सांगतो. आणि म्हणून सतीश दादाने कुठल्या पक्षात जावं, महाविकास आघाडीने काय करावं, का त्यांनी शिवसेनेकडून लढावं, हा त्यांचा वैयक्तिक आणि त्यांच्या आघाडीचा प्रश्न आहे की कोणाला कुठं घ्यायचं आणि कशाबद्दल पुढं जायचं. त्याच्यावर मी काय भाष्य करू शकत नाही. त्यांनी काँग्रेसकडून लढावं का शरदचंद्र चपवार राष्ट्रवादीकडून लढावं का शिवसेना उभाटाकडून लढावं, हा त्यांचा तो अंतर्गत विषय आहे. ते त्यांच्या अंतर्गत विषय आहे, ते त्यांच्याबद्दलचे जे त्यांचे कोअलेशनमधले जे पार्टनर्स असतील ते त्याच्यावर भाष्य करत, मला काय त्याच्यावर बोलायचं नाही. तुम्ही फॉर्म कधी भरणार आहे? मी 28 ऑक्टोबरला फॉर्म भरणार आहे. 28 ऑक्टोबरला आमच्या तालुक्यातले जे काही आमच्यावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते आहे, जे सरपंच असतील, अशा बरोबर आम्ही जाऊन 28 ऑक्टोबरला फॉर्म भरणार आहे.